उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल संस्कृती समोर सोमवारी दुपारी 3:30 सुमारास झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झालेत। विरुद्ध दिशेने येणाऱ्या 4-चाकी गाडीचे टायर फुटल्याने या गाडीने दुचाकी स्वरास धडक दिली। 15 दिवसांपूर्वी याच ठिकाणी टायर फुटून झालेल्या अपघातात 2 युवक ठार झाल्याची घटना घडली होती। ही घटना ताजी असतानाच याच ठिकाणी ही घटना घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमलाकर पांडुरंग पारधी हे दुचाकीने पिंपळगाव बहुला येथून त्र्यंबकच्या दिशेने ललिता कमलाकर पारधी विद्या कमलाकर पारधी तनिष्क कमलाकर पारधी हे सहकुटुंब जात होते। याचवेळी त्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे भरधाव स्विफ्ट कार MH 15 EX 6441 या कारचा टायर फुटला आणि ही गाडी विरुद्ध दिशेने जाऊन हॉटेल संस्कृती समोरून जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडकली आहे। यामध्ये दुचाकी चालक कमलाकर पांडुरंग पारधी यांच्या डोक्याला गंभीर मार लागलाय, त्यामुळे कमलाकर यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवलं, परंतु उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झालाय। ललिता यांच्यासह 2 मुलांवर उपचार सुरू आहेत। या ठिकाणी 25 जून रोजी 4-चाकीचे टायर फुटून 2 युवकांचा मृत्यू झाला होता, तर काही महिन्यांपूर्वी ट्रॅव्हल बसने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महाविद्यालयीन तरुण तरुणीचा मृत्यू झाला होता। अपघातांची मालिका रोखण्यासाठी या ठिकाणी रमलर स्ट्रीप स्पीड ब्रेकरसह अन्य उपाययोजना करण्याची मागणी कार्यकर्ते धीरज शेळके माया काळे अरुण काळे यांनी केली आहे। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी सचिन आव्हाड नाशिक।